गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। आगामी 2022 मधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचा पेडण्यात विचार करू नये, त्यांच्याऐवजी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी धारगळ पंचायत क्षेत्रातील 24 ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांनी केली। मंगळवारी धारगळ पंचायत सभागृहात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी करण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमने यांनी। भारतीय जनता पार्टी जे बऱ्याचशा फक्त आमचा चार लोकांचा विचार ना, तर आज पेडणेकरांचा विचार असा की त्यांना लोकल कॅन्डिडेट जाऊ खरी आताच्या एखाद्या आमदाराच्या कारण त्यांना काहीतरी एक नाराजगी असू शकता, त्या लागून त्यांच्या मनात हे असं की लोकल कॅन्डिडेट मिळपाचं आता हेतून आणि पण काही काही कॅन्डिडेट असत लोकल तुम्ही म्हणता आणि दुसरं कित्याक नका किंवा काय तसं विचार असत, तर राजन कोरगावकर हे एक शिकलेले व्यक्ती असत, कोरगावचे ते स्थानिक असत, त्याशिवाय त्यांच्याकडे एक विजनरी असा आणि तळागाळातल्या माणसां वांगडा घेऊन वचपाची त्यांच्याकडे कॅपॅसिटी असा, त्यांच्याशी आम्ही जेव्हा आज फर्स्ट टाइम येऊन मिळाला 3-4 फावटी ते आमच्याकडे मिळले आमच्याकडे बोलले आमच्या तेव्हा त्यांचे विचार आमकां कळले तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिवपाचं ठरवलं। आमकां पार्टीच्या विरोधात वचपाची इच्छा ना, पण एक बरो कॅन्डिडेट जो आमकां मेळटा तर फाल्यां पार्टीक सुद्धा व्हडली मेहनत घेवपाची गरज ना इतके आम्ही तुमकां ठामपणे सांगू शकतो की हो कॅन्डिडेट जर बीजेपी टिकीट जर उभो रावलो तो शुअर शॉट निवडा येतो। येणारं जे इलेक्शन असा पेडणे मतदारसंघ त्या इलेक्शनात आमकां एक आमचो स्थानिक उमेदवार जावो या खातीर आमच्या महिलांच्या थ्रू हांव पक्षाक विनंती करता की त्यांच्यांनी आमचो जो स्थानिक उमेदवार आसा तांकां तिकीट दिवची। आतां गेले 20 वर्सां आमी पक्षा बरोबरच आसा, आमी पक्ष आमचो चेंज करूंक ना, आमी भारतीय जनता पार्टीकच तुमकां वावरता, सो हेची तकल पक्षान घेवची आणि आमचा जो स्थानिक उमेदवार म्हणून आसा राजेंद्र कोरगावकर हांकां तिकेट दिवची अशी हांव पक्षाकडे विनंती करता। हे जे आमचे उमेदवार आसा ते एक केपेबल आसा, सुशिक्षित आसा, वेल एज्युकेटेड म्हणून म्हाका आमकां दिसता की पक्षान तांकां तिकेट दिवन तांकां एक संदी दिवची। हांव पक्षाकडे मागता की पक्षान वो आमकां एक लोकल कॅन्डिडेट बाब राजन कोरगावकराक तिकेट दिवपाची, कारण एक आहा की आयज एक मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट धारगळीन येता आणि तेथून एक प्रचंड असे सयभोवतणी एक चेंजीस जावचे आहात, तेथून भायले फ्लो भायल्या लोकांचा फ्लो खूप जातलो आणि तेथून आम्ही कमी पडतले धारगळ जावं पेडण्याचे लोक कमी पडले कित्या खातीर तर आमचो नेतृत्व करपी एक भायलो मनीस आमकां आमचो नेतृत्व करपी एक लोकल कॅन्डिडेट जावं जो आमकां आमचे योग्य ते आमकां जॉब दितलो सगळ्यांक घेऊन वांगडा रावा सगळ्यांची प्रगती करतलो तशेंच आमकां एक पेडण्या स्वाभिमानाची गोष्ट आहा की आमकां एक लोकल कॅन्डिडेट जावं आणि राजन कोरगावकर हो योग्य कॅन्डिडेट आहा सुशिक्षित आहा आणि सगळे वेल एक्सपिरियन्स पर्सन आहा सगळ्या फिल्डात त्याच्या खातीर हांव पार्टी कडेन मागता की आमकां हो राजन कोरगावकरूच कॅन्डिडेट दिवचो। आज सुरवात जी आसा कोरगावकरल्यान एक ठिणगी पडली आणि आता त्या ठिणगीचो हो वणवो जायत आसा। कोरगाव नंतर आमच्या त्याच्या पहिली सगळ्यात पहिली ठिणगी पडली ती आमच्या दाजी कासकारान जेव्हा मिटींग उपोषण केला तर त्या उपोषणापासूनच ही सुरुवात झालेली असा, तेव्हापासूनच पक्षश्रेष्ठी सुद्धा लक्ष पेडण्याकडे केंद्रित केलेले असा, त्यामुळे तो एक भाग झालो। त्यानंतर कोरगावची मिटींग झाली, त्यानंतर इब्राहिमपूर साईडचा जो प्रतिसाद मिळलो, आज धारगळचा प्रतिसाद मिळाल्यानंतर खरी पक्षश्रेष्ठींचा विचार हो आमच्या वडेन असतो अशी आमकां खात्री असा। कळकळीची विनंती हे लोक करतात त्या अर्थान खरी तेथून कितीतरी एक तथ्य असा असे दिसतं, कारण आपलो उमेदवार हो आपल्या उशाकडे जर नासलो तरी हातीकडे असतो ही परिस्थिती कोरोनान आमच्या 2 वर्षां हाडलेली आहे आणि कोरोनाच्या काळात असो उमेदवार जर आमच्याकडे मिळत जाल्यार पण बोलसांसून काय दिवपाचे सोड ॲटलिस्ट हात तरी पायेचा हात तरी दवरतलो म्हणून तो लोकल जाय आणि येतात त्यो चडश्यो योजना ज्यो आहात आमच्या जे बेकारी आहात पेडण्यातले बेकारी आहात सुशिक्षित आहात अर्धशिक्षित आहात शिक्षित आहात त्यांना व्यवस्थित योजना करून त्या सामावून घेऊ खातीर कोणीतरी एक शिक्षित उमेदवार जाय जो मातयेन रावून मातयेवरल्या मनशा वांगडा काम करता असो ह्या एकच गरजेक लागून हो लोकल उमेदवार आमकां जाय।